अज्ञात व्यक्तीने ऍसिड फेकल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या हल्ल्यात पतीचा मृत्यू झाला असून पत्नी गंभीर जखमी आहे. या घटनेनंतर हल्लेखोर फरार झालाय. या प्रकरणी गालिव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस अधिक तपास करत आहेत. हा ऍसिड हल्ला कोणी केला, या हल्ल्यामागचा हेतू काय, याचा पोलीस शोध घेत आहे. 29 तारखेला रात्री अविनाश तिवारी आणि सीमा तिवारी असे जेवण करण्यासाठी किराणा हॉटेलला आले होते. किराणा हॉटेलमधून जेवण करून परत जात असताना, मुंबईला जात असताना रॉंग साईडनं ते जाऊन जेन हॉटेलच्या समोर तिथं जो कट आहे तिथून ते मेन रोड स्ट्रीमवरती येण्यासाठी थांबले होते दिवाळीवरच्या तिथं. तर त्यांना त्यांचा त्या जी सीमा तिवारी आहे तिचं असं म्हणणं की माझ्या तोंडावर त्याचं दूर आलं तर कारण काही सिंथोडी उडाली, नंतर बर्न व्हायला लागला आम्हाला आणि गाडी सोडून आम्ही तिथंच पंपावरती गेलो. पेट्रोल पंपावरच्या लोकांना आम्ही सांगितलं असं असं झालेलं आहे. त्याने आमच्या अंगावरती पाणी वगैरे ओतलं, ॲम्ब्युलन्समधून त्यांना शताब्दी हॉस्पिटलला पाठवलं. शताब्दी हॉस्पिटलमध्ये जात असताना वाटे तिच्यासोबत अविनाश तिवारीचा त्याचा मृत्यू झालेला आहे. सीमाचं असं म्हणणं आहे की 6-7 महिन्यापूर्वी त्यांनी मंदिरामध्ये वगैरे लग्न केलेलं आहे. नाही, तपासावरती तपास चालू आहे. इन्व्हेस्टिगेशन प्रायमरी स्टेजमध्ये इन्व्हेस्टिगेशन आहे. त्यामुळे आरोपींचं नावं नाही जात. अज्ञात आरोपीमध्ये गुन्हा दाखल केला, मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे. मर्डर नाही, अटेम्प्ट टू मर्डर असं आहे.